माय माय आजपर्यंत तुम्ही माधुरीला खूप सांभाळून घेतलं, पण आज कळत न कळत तिच्याकडून जे काही घडलं ना त्याच्याबद्दल मी माफी मागते तुमची. नाही आई, तू हात नाही जोडायचंस. मी चुकले असं जर माईंना वाटत असेल तर मी माफी मागे. माई, माफ करा मला. आईपासून लांब राहायची सवय नाही आहे मला. ती आज समोर आल्यावर मन मोकळं करावंसं वाटलं एवढंच. पण तुला इथे जुळवून घेणं कठीण जात आहे हे तर खरं आहे ना? नाही माहित, असं नाहीये. म्हणजे तिला कदाचित शब्दामध्ये नीट मांडता आलं नसेल, पण तिला फक्त एवढंच म्हणायचं होतं की आमचं घर आणि हे घर खूप वेगळं आहे. पण तिची तक्रार नव्हती कुठली आणि नसेलही. मी शब्द देते तुम्हाला, प्लीज माफ करा तिला, प्लीज. अहो, मलाही काही आनंद नाहीये माझ्या सुनेला बोलण्यात. ती चुकली म्हणून बोलावं लागलं. हो, पण आता नाही चुकलं खरंच. माई, तुमची मुलगी असं समजा आणि पदरात घ्या तिला. ठीक आहे, तुमच्या शब्दाला मान देऊन माफ करते. माई, तुम्ही मनानं खरंच खूप मोठ्या आहात.